कोणार्क अपना शहर अपनी बातें। श्रीराम चौक पर महानगर पालिका और पुलिस मिलकर बिना मास्क घूमने वालों के खिलाफ कार्रवाई कर रही है। ऐसे में कुछ लोगों की पुलिस कर्मचारी के साथ कहासुनी हो गई और मामला दर्ज कर लिया गया। हम अपने दर्शकों से आग्रह करते हैं, इस तरह की कार्रवाई से बचने के लिए हमेशा मास्क पहने और नियमों का पालन करें। काल दुपारी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे आमचे हवालदार आणि कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि कर्मचारी श्रीराम चौकामध्ये मास्क न घातलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत होते। त्यावेळी एका मोटरसायकल चालकाला आमच्या हवालदारांनी थांबवलं, तो थांबला नाही, त्याला पुढे जाऊन हवालदारांनी थांबवलं। त्यावेळेस त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली। मोटरसायकलस्वाराने सरकारी कामामध्ये अडथळा आणून आमच्या हवालदाराला शिवीगाळ केली आणि हे होत असताना त्यांनी त्याच्या दुसऱ्या एका साथीदाराला बोलून घेतलं की जो नंतर त्याचा भाऊ निघाला। त्या दोघं भावांनी सरकारी कामात अडथळा आणला आणि हवालदाराला शिवीगाळ केली, म्हणून त्यांच्याविरुद्ध कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांना आज न्यायालयासमोर हजर केलं होतं। माननीय न्यायालयाने त्यांना जेल कस्टडीमध्ये घेतलेला आहे। नागरिकांना मी हेच आवाहन करेल की नागरिकांनी कोरोना संदर्भात शासनाच्या सर्व गाईडलाईन्सचं पालन केलं पाहिजे। सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल, ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, जेणेकरून पोलिसांबाबत गैरसमज होणार नाही आणि पोलिसांना त्यांनी सहकार्य केलं पाहिजे। कोणार्क अपना शहर अपनी बातें।